कोल्हापूर जिल्हा जलमय झाला असून नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. पूरग्रस्त भागामध्ये जाऊन संभाजीराजेंनी नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्हा हा जलमय झालाय. कोल्हापूरवासियांना याचा मोठा फटका बसलाय. बऱ्याच लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय, तर काही लोक अडकलेत. त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी संभाजीराजेंनी प्रयत्न केलेत. आपली रयत ही आपल्या लेकरांप्रमाणे असते. ही शिकवण आम्हाला लहानपणापासूनच घरात शिकवली जाते. त्यांच्या सुखदुःखात आत्मीयतेने सहभागी होणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून त्यांच्या वेदना समजावून घेण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी बोटीमध्ये बसून प्रयाग चिखली या पूरग्रस्त गावात पोहोचले. तिथे त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यास प्रारंभ केला जाईल असं आवाहन केलं. तुम्ही चिखली येथील दृश्य पाहू शकता. त्यांना माहिती का इथं करते त्यांना हे माहिती आहे. 14 बोटी मागवल्या आहेत सगळ्या. आता रात्री पोचलेत पुणा आणि मुंबईवर नौदलचे आले राजीकडे पडे. मग हो हो देतो देतो. कोणीतरी येईल का एखादा समोर आहे. बघा ह्या भिंतीवर या. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.